हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार यानंतर मुसळधार पावसाची शक्यता नाही. कालच्या तुलनेत आज पावसाची तीव्रता कमी आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असली तरी आता इशाऱ्याची तीव्रता मात्र कमी करण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात वातावरण ढगाळ राहील, त्याचप्रमाणे वेगात वारे वाहतील असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा सुधारित अंदाजात म्हटलंय. तर हायटाईडचा धोकाही आता दिवसभरात हळूहळू कमी होत जाणार आहे. संध्याकाळी अरबी समुद्रात 6 नंतर ओहोटी सुरू होईल, त्यामुळे पाणी साचण्याची शक्यताही कमी कमी होत जाणार आहे. पण पाहतोय हायटाईडचा धोकाही टळलाय. दुपारी 12:03 समुद्रात भरती होती, मात्र त्यावेळेला पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता मुंबईत पाणी साठण्याचा धोका टळलाय. त्याचबरोबर सुधारित हवामानाच्या अंदाजानुसार मुंबईत आज दिवसभर जोरदार सरी कोसळतील, मात्र संततधार पावसाची पाहायला मिळणार नाहीये. पास्ट 24 आवर्स में मुंबई में एक्सट्रीमली हेवी रेनफॉल हुआ है. हाईएस्ट 30 सेंटीमीटर रेनफॉल रिकॉर्ड किया गया है और हमारा उम्मीद है कि अगले 24 आवर्स में मुंबई में रेनफॉल का इंटेंसिटी कम हो जाएगा. हम लोग अभी हैवी रेन एक्सपेक्ट नहीं कर रहे हैं, मगर इंटरमीडिएट रेन जारी रहेगा. स्काई क्लाउडी रहेगा और इंटरमीडिएट रेन जारी रहेगा. आणि एकूणच या हवामान खात्याच्या सुधारित अंदाजाबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत असणार आहेत कृष्णानंद होसाळीकर, कुलाभा वेधशाळेचे उपमहासंचालक. वेधशाळेचा नवा अंदाज जो आहे त्यानुसार आता पावसाची तीव्रता कमी होणार आहे का होसाळीकर सर, आणि यापुढे पाऊस मुंबईमध्ये कसा असेल? आज जे आम्ही सकाळी पूर्वानुमान दिलं आहे, आमच्याकडे एक नॅशनल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची एक फॅसिलिटी आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे पूर्वानुमान आम्ही नॅशनल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये देतो. तर सुधारित जे पूर्वानुमान आम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की मुंबईमध्ये जे काल पावसाचे तीव्र पावसाचे इशारे दिले होते, मुसळधार पावसाचे जे इशारे दिले होते, त्याचा स्तर कमी केलेला आहे. आणि आता आम्ही असं म्हटलं आहे की मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पण सतत राहणारा पाऊस असेल. अधूनमधून सरी कोसळतील हा अंदाज मुंबईच्या साठी 24 तासासाठी आज दिलेला आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी काय अंदाज असणार आहे? संपूर्ण कोकणासाठी पण आज ज्या वॉर्निंग्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल असेल असं आम्ही म्हटलंय. मध्य महाराष्ट्रासाठी पण तशाच प्रकारचे इशारे दिलेले आहेत, पण ह्या इशाऱ्यांचा जो स्तर आहे किंवा तीव्रतेचा जो स्तर आहे तो एक स्तर डाऊन करण्यात आले, सिस्टममध्ये सुधार झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये असं बघण्यात आलं आहे की पाऊस कमी असेल, पण बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार सरीची अपेक्षा आहे, त्यामुळे तशानुसार पूर्वानुमान दिलेलं आहे. पण गेल्या 24 तासांमध्ये जसा पाऊस पडला त्या मानाने येणाऱ्या 24 तासांमध्ये पावसाची तीव्रता नक्कीच कमी असण्याची शक्यता वर्तवलेली आहे. नक्कीच, त्याचबरोबर जसं तुम्ही कोकणासाठी मुसळधार पाऊस असल्याचा अंदाज वर्तवताय, मुंबईमध्ये तितका जोर पावसाचा दिसणार नाही, मात्र वारे कितपत वाहतील कारण हायटाईड होती, ती सुरू झाली तेव्हा पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र संध्याकाळपर्यंत या एकूणच हायटाईडचा काही परिणाम जाणवू शकेल का? मुंबईसाठी जर का म्हटलं तर खास करून फिशरमॅन वॉर्निंग ज्याला आपण मच्छीमारांसाठी जे इशारे म्हणतो ते इशारे कालही होते आजही आहे. किनारपट्टीवरती वाऱ्याचा वेग 50 ते 55 किलोमीटर असण्याची शक्यता आहे, त्यामुळे समुद्र जो आहे त्याच्यासाठी आम्ही खास करून मच्छीमारांसाठी इशारे दिलेले आहेत. आणि एकंदर जर का परिस्थिती जर का बघितली तर वाऱ्यांचाही वेग मुंबईमध्ये असण्याची शक्यता आहे. ढगाळ आकाश असेल, आकाश ढगाळ असेल दिवसभर, आणि पावसाचा जोर जरी बांधावला असेल तरी दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर एकंदर परिस्थितीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये जो 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे ती परिस्थिती आता निवळलेली आहे असं मी म्हणेन मुंबईसाठी. खरं कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हा पाऊस मुंबई आणि परिसरामध्ये उपनगरांमध्ये काल दिवसभर आपल्याला जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. कमी दाबाचं क्षेत्र किती दिवस टिकून राहील, त्याचा कितपत परिणाम या सगळ्या हवामानावरती होऊ शकतो? गेल्या 24 तासांमध्ये जो मुंबईमध्ये आणि किनारपट्टीच्या भागामध्ये जो पाऊस पडला त्याचं प्रमुख 3 कारणं होती. एक तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रवरती एक चक्रीय स्थिती निर्माण झाली होती, दुसरं कमी दाबाचा पट्टा
किनारपट्टीच्या भागावरती होता आणि बंगालच्या उपसागरामध्ये पण एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं. या तिघांचा परिणाम म्हणून किनारपट्टीच्या भागावरती आणि कोकणामध्ये गेल्या 24 तासांमध्ये अतिवृष्टी झाली असं मी म्हणेन. आज जे सध्या जे कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या उपसागरामध्ये होते आता ते पश्चिमेकडे सरकलं आणि ते सध्या छत्तीसगडवरती आहे. तर त्याच्याकडेही आमचं बारीक लक्ष आहे. त्याचाही प्रभाव म्हणून कदाचित दुसऱ्या दिवसासाठी परत एकदा वॉर्निंग येण्याची शक्यता आहे. म्हणून कोकणासाठी 2 दिवसाच्या वॉर्निंग आहे तर मध्य महाराष्ट्रासाठी पण 2 दिवसाच्या वॉर्निंग आहे. याच्या संदर्भात जे अपडेट्स आहेत ते हवामान विभागाकडून आपल्याला वेळोवेळी देण्यात येतील. धन्यवाद होसाळीकर सर या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. आपण पाहतोय काल जसा मुंबईत दिवसभर आपल्याला पाऊस पाहायला मिळाला, संततधार होती, पावसाचा जोर जास्त होता, येत्या 24 तासात तसा पाऊस असणार नाही, मात्र वारे वाहणार आहेत त्यामुळे ती काळजी घ्यावी लागेल. संध्याकाळी 6 वाजता ओहोटी सुरू होणार आहे त्यामुळे पाणी साचणार नाही अशी शक्यता वर्तवली गेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.